हॅलो एव्हरीवन, मी सृष्टी गीते. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. आज आपण आलो आहोत सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या बावधन येथील कॅम्पसमध्ये. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे खादी संकल्पनेवर आधारित स्पार्क 2023 या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं हे 11वं वर्ष आहे आणि या एक्झिबिशनमध्ये आपण जर पाहिलं तर युनिक आयडियाज वापरून त्यांनी खादीवरील संकल्पना ज्या आहेत, वेगवेगळी उत्पादनं जी आहेत ती इथे प्रदर्शित केली आहेत. हे जे एक्झिबिशन आहे याचं वेगळेपण म्हणजे सूर्यदत्तच्या विद्यार्थिनींनी स्वतः हाताने बनवलेल्या वस्तूंचं हे प्रदर्शन इथे भरवण्यात आलं. तर नेमकं इथे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत, खादी संकल्पनेवर आधारित काय वेगळेपण आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. खादी संकल्पनेवर आधारित स्पार्क 2023 या हस्तकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. बावधन, सूर्यदत्तच्या बावधन येथील कॅम्पसमध्ये आपण सध्या आहोत आणि या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत व्हाईस प्रिन्सिपल रेणुका मॅम. मॅम, या प्रदर्शनाविषयी काय सांगाल तुम्ही? हे आपलं आत्ता 11वं वर्ष आहे या प्रदर्शनाचं. याच्या आधी आपण वेगवेगळ्या थीमवर, वेगवेगळ्या विषयांवर आपण प्रदर्शनं भरवलेली आहेत. गेल्या 3 वर्षापासून आपण खादी हे एक आपलं भारताचं एक प्रतीक आहे आणि याचा प्रचार जास्तीत जास्त व्हावा ह्याच्यासाठी आपण हे खूप मेहनत घेऊन वेगवेगळ्या विषयांवर आणि खादीवर आपण या संकल्पनेवर आपण वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही 21 वेगवेगळे प्रॉडक्ट्स हे आपल्या मुलांनी, इथल्या फॅशन डिझायनिंगच्या मुलांनी 21 खादीनी बनवलेले प्रॉडक्ट्स आपण इथे ठेवलेले आहेत. एक तर खादीचा प्रचार व्हावा म्हणून आणि एक भारतीय कापड म्हणून याची एक ओळख वेगळ्या पद्धतीने आम्ही इथे करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या पूर्ण याच्यासाठी एक आमचा छोटासा हा खारीचा वाटा असेल की जे आज या मुलांनी इथे आम्ही घेतलेला आहे आणि नक्कीच ह्याच्यासाठी आम्ही बहुतेक एक यशस्वी ठरले असू, कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला इथे आज रिस्पॉन्स मिळालेले आहे छान. या प्रदर्शना माध्यमातूनच डॉक्टर प्रोफेसर संजय बी चोडिया आणि चोडिया मॅडम यांच्या गायडन्सच्या अंडर आम्ही इथे एक स्टार्टअप बिझनेसची एक कल्पना केली आहे की ज्याच्यामधून सध्या आपल्याला एक आत्मनिर्भर भारत आपण जे म्हणतो की ती एक संकल्पना मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे की या वस्तू ज्या काही मुलांनी बनवलेल्या आहेत या आज पुढे जाऊन त्यांच्या ह्याच्यावर आत्मनिर्भर करून किंवा त्यांनी आज बनवलेल्या स्वतःच्या वस्तूंचं पुढे जाऊन कुठेतरी प्रदर्शन बनवून ते आज पुढे सादरीकरण करू शकतात. ह्याच्यासाठी आपल्याला चोडिया सरांनी खूप छान गायडन्स दिलेला आहे आणि ह्याच्या पुढेही या मुलांना सगळ्यांचा त्याचा नक्कीच आज एक लाभ होणार आहे. या एक्झिबिशन हे आपलं जे भरवलेलं आहे हे एक्झिबिशन आहे आपल्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या बावधन कॅम्पसमध्ये आहे. एक्झिबिशन हे आपलं 24, 25, 26 हे तिन्ही दिवस आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळामध्ये हे एक्झिबिशन आपलं भरवलं जाणार आहे. मॅडम, हे जे एक्झिबिशन भरवण्यात आलं आहे तर इथे आपल्याला खादीपासून बनलेल्या कोणकोणत्या वस्तू पाहायला मिळणार आहेत? एक तर इथे जेवढ्या केवढ्या या आपण वस्तू बघताय या सगळ्या वस्तू या नाविन्यपूर्ण आहेत. नाविन्यपूर्ण अशायानी आहे कारण या सगळ्या वस्तू आपण जे बघतो या खादीपासून बनवलेल्या आहेत आणि आजपर्यंत मला वाटत नाही अशी संकल्पना कोणी किंवा डोक्यातही विचार आणला असेल की या वस्तू आपण खादीपासून पण बनवू शकतो आणि आपण त्या वापरू शकतो. सो आपण डे टू डे वेअरमधल्याच या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी गारमेंट्स असेल, लहान मुलांचे कपडे आहेत. कपडे हा तर एक कॉमन विषय आहे पण त्याच्याशिवाय काही ज्वेलरी आहे, ॲक्सेसरीज आहेत, अपोस्ट्रीज आहेत, काही हँगिंग्स आहेत, डेकोरेटिव्ह पीस आहेत की इतके सुरेख बनवलेले आहेत की जे आज हे सगळे पूर्ण खादीने बनवलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्याच वस्तू इथे बघण्यासाठी आणि त्याचा एक आनंद घेण्यासाठी नक्की इथे या प्रदर्शनामध्ये सगळ्यांनी एक व्हिजिट द्यावी अशी माझी नक्की एक इच्छा राहील. या एक्झिबिशनमध्ये आपण जर बघितलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. प्रत्येक स्टॉलवर काही ना काही वेगळेपण आहे. हे पाहतानाच मला हा स्टॉल दिसला आणि या स्टॉलचं वेगळेपण पाहायला गेलं तर लहान मुलांसाठी इथे यांनी वस्तू बनवलेल्या आहेत, म्हणजे पजल्स असतील, बार्बी असेल, म्हणजे खरंच या गोष्टी विचार करण्यापलीकडेच आहेत. तर नेमकं हे काय आहे खादीपासून बनलेलं पजल्स लहान मुलांसाठीचं, तर याविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगाल, काय आहे हे पजल नेमकं? आपण मोस्टली बघतो की लहान मुलांचे जे काही पजल्स असतात ते प्लॅस्टिक किंवा जे काही आहे ते प्लॅस्टिकमध्ये येतात. सो प्लॅस्टिक हे आपल्यासाठी घातक आहे, त्यासाठी आम्ही ते खादीमध्ये कन्वर्ट केले. तर ह्यामध्ये हे जे पजल आहे ह्यात आपल्याला लहान मुलांना नंबर शिकवता येतात. सो हे रिमुवेबल आहे, तर लहान मुलांना मग 1, 2, 3 असे जर नंबर शिकवायचे असतील तर मग त्याला जोडायला सांगायचं
जेणेकरून त्यांचे हाताची पण एक्सरसाइज होते आणि हे नंबर्स पण त्यांना शिकवता येतात. सध्या जर तुम्ही रील्स वगैरे बघितले असतील तर त्यामध्ये आपण पाहतो की लहान मुलांचे पाय हात आपण असे प्रिंट करून वगैरे घेतो, मग त्यासाठी आम्ही हे असं दाखवले की हे हुप आहे आणि हुपवर आम्ही लहान मुलांचा पाय असा तो खादीनी ॲप्लिक हे केला, ॲप्लिकमध्ये पॅच बनवला. आणखी काय आहे तर लहान मुलांचे आपण जे डॉल्स स्पेशली मुलींना खूप आवडतात डॉल्स युनिकॉर्न, तर मग आम्ही एक किमोनो टॉप बनवला ज्याच्यावर मी युनिकॉर्न हँड पेंट केला. त्यानंतर इथे एक कफ्तान आहे त्याच्यावर पण एक एलिफंट हँड पेंट केला आहे. जे काय आहे ते सगळं हँडमेड आहे. खरंच हा जर स्टॉल बघितला तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे ज्या विचारापलीकडे खादीपासून बनलेल्या त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरोखरच आत्मनिर्भर भारताकडे ही वाटचाल आहे हेच आपण इथे म्हणू शकतो. लग्नाच्या सीझनचा वेगवेगळा पॅटर्न असतो स्वॅगवाली ब्राईड वगैरे आणि तसाच एक स्टॉल आता इथे आपण बघतो आहे. या स्टॉलवर खादीपासून बनवलेले वेगवेगळे जे आपण आर्ट बघतो आहे एंगेज स्वॅगवाली ब्राईड वगैरे हा स्टॉल आहे. तर नेमका या स्टॉलवर जे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया, काय सांगाल या स्टॉलविषयी काय वेगळेपण आहे? ॲक्च्युली हे जे आहे सध्याला वेडिंग सीझनसाठी हुप आर्ट्स वगैरे खूपच जास्त ट्रेंडिंगला चालू आहे. सो आम्ही यामध्ये खादीचा उपयोग करून त्यामधून आम्ही टॅक्स प्रॉप्स रेडी केलेले आहेत जे की यामध्ये बघू शकता. त्यामध्ये काही जागी प्रिंट आहे, हँड एम्ब्रॉयडरी वगैरे पण ठेवलेली आहे, पेंट पण ठेवलेला आहे, सगळ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर हे जे ब्राईडसाठी सध्याला खूप ट्रेंडिंगला हुप आर्ट चालू आहे जो की टोटली एम्ब्रॉयडरेड आहे. जे कॅलेंडर्स टाईप वगैरे ते नसतात त्याच्यासाठी खादीप्रमाणे बनवलेलं आहे. टोटल खादीनंच रेडी झालेलं आहे. आणि ॲक्च्युली अजून स्टॉलमध्ये बघायचं झालं तर हँड एम्ब्रॉयडरीमध्ये आरी वर्क टॅसेल्स जे असतात जे की ब्लाऊज वर्क आरी वर्क वगैरे तर त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. आणि तुम्ही बेबी रिलेटेड पण इथे बऱ्याच गोष्टी दिसतात मला. ॲक्च्युली बेबी शॉवरसाठी वगैरे जे खूप एक्सायटेड असतात रिलेटिव्ज आपले फोटोशूटसाठी वगैरे त्यांच्यासाठी मामा होणार असे काही बरेचेच आपण बनवलेले आहेत. त्यानंतर गर्ल बॉयचा पण एक आपण टॅग प्रॉप्स रेडी केलेले आहेत. आणि हे जे वरचं पेंटिंग आहे हे पूर्ण टोटली हँडमेडच आहे जे की मी पेंट स्वतः केलेलं आहे. जे बेबी शॉवर वेडिंग सीझन यासाठीच्या गोष्टी खादीपासून तयार झालेल्या म्हणजे खरंच ही संकल्पना खूप आगळी वेगळी आहे आणि जास्त अट्रॅक्टिव्ह पण आहे असं मला तरी वाटतंय. माझं नाव सीमा दळवे. मी तर खास खरं ह्यांचं एक्झिबिशन बघायसाठी आले पण इथले छान प्रोडक्ट वगैरे बघून मला खूप आवडले. ह्या मुलीने खूप मेहनतीने छान छान छोटे छोटे प्रोडक्ट बनवले. हॅलो, मी मधुरा कलगावकर, मी इथे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटला आलेली. सो इथे एक्झिबिशन चालू आहे यांचं अँड हिअर देर आर मेनी थिंग्स टू गो विथ. यांनी खादीच्या कपड्यांनी खूप काही गोष्टी बनवलेल्या आहेत ज्या ॲट अफोर्डेबल कॉस्ट आपण खूप काही वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकतो, वेगवेगळ्या गोष्टी घेऊ शकतो. सो आय हॅव व्हिजिटेड हिअर. इथे खूप सारे वेगवेगळ्या स्टेट्सचे क्लोदिंग त्यांनी दाखवलेले आहे, कसे कसे असतात, कुठले वेगळे स्टाईल्स आपण कॅरी करू शकतो. पोर्टफोलिओ वेगवेगळ्या स्टुडंट्सचे दाखवलेले आहे. सो त्याने पण आपण बघू शकतो की इथल्या स्टुडंट्सनी कुठले कामं केलेले आहेत. सो इथे व्हिजिट करताना खूप गोष्टी पाहायला भेटल्या नवीन. वेगवेगळे इनोव्हेशन्स टेक्निक्स यूज केलेले आहेत त्याच गोष्टी यूज करायसाठी. सो मी खूप सारी थोडी थोडी शॉपिंग केली आहे ॲट अफोर्डेबल कॉस्ट ऑब्व्हियसली. वन ऑफ देम इज हे शोल्डरमध्ये आपण घालू शकतो आणि सो इफ तुमचं स्लीवलेस आहे किंवा काही अँड समवेअर यू नीड टू शो की सो हिअर आय हॅव शॉप दिस ॲट लो कॉस्ट अँड अगेन देर आर मेनी थिंग्स. सो आणि ह्या सगळे स्टुडंट फर्स्ट इयर सेकंड इयरमधले आहे. सो अकॉर्डिंग टू देअर एज यांनी खूप छान छान गोष्टी दाखवल्या आहेत. सो दिस इज अ गुड प्लेस टू व्हिजिट. आय थिंक एव्हरी वन शूड व्हिजिट हिअर.